बघतोय ना आता, म्हणजे ह्या सगळे आता कोलांटे उड्या माझ्या कशा मारतात ते बघतोय ना. जरा एकदा त्यांनी तात्काळ अधिवेशन बोलवावं आणि त्याच्यात काय करतात ते मग त्याच्यानंतर ठरवू. मी ठरवणारपेक्षा लोकच ठरवतील. पण एक सांगतो की जर तुम्ही जर व्यवस्थित लोकांना ठेवण्याचं काम केलं नाही आणि उद्रेक झाला, वेगवेगळ्या जाती जमातीत दरार निर्माण झाली, भांडणं झाली, तर त्याला तुम्ही म्हणजे संपूर्ण सगळे राज्यकर्ते जबाबदार असणार आहे. आणि कालांतराने लोक तुम्हाला तुम्ही लोकांना आज धारेवर धरताय ना. ही जात ती जात ही जात ती जात हे सगळे जातीतील लोक त्यांना पण आता काळ फार काळ त्यांची दिशाभूल करून चालणार नाही. आज तुमच्याकडे जेव्हा निवडून देतात लोकप्रतिनिधी म्हणून, त्यावेळेस तुमच्याकडे आदरीने बघतात की बाबा आशेने बघतात की हे आपल्याला आपल्याशी चांगलं करतील, आपल्याला चांगलं मार्ग दाखवतील. आणि ज्या दिवशी लोकांना कळेल आणि निश्चितपणे कळणार, आणि कळत नाही असं कोणी कुठल्याही राज्यकर्त्यांनी समजू नये, कुठलाही आमदार असू दे कुठल्याही पक्षातला, कुठलाही खासदार असू दे कुठल्याही पक्षातला, जे कोण असतील ते, पण लोक तुम्हाला सोडणार नाही. नाही, मुळात ज्या पद्धतीने मांडणी करण्यात आली ती चुकीची मांडणी करण्यात आली. म्हणून तर मी वाट बघतो आहे त्यांनी काय म्हणजे मला सांगा. तुम्ही आता जे म्हणाला तुमची तुम्ही जी भूमिका मांडली तो वेळ लागला असं, ह्यांनी स्पष्टीकरण तरी देऊ द्या ना. नेमकं ह्यांनी काय केलं मग भूमिका मांडू शकतो तर माहितीच नाही अजून. ते म्हणजे आम्ही देतो श्वेतपत्रिका जाहीर करतो, कधी करणार? सगळे मेल्यानंतर, आम्ही गेल्यानंतर.